तुम्ही आणि आम्ही आज सामोरं जायचं आहे. 7 तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये आपण आपल्या कागल विधानसभा मतदारसंघाच्या मतदानामध्ये किमान 1 लाख मताचं लीड या ठिकाणी संजय दादांना मिळवून द्यायचं आहे. संजय दादा म्हणजे यांचं काम, यांनी गेल्या 5 वर्षामध्ये केलेलं काम, यांनी गेल्या 5 वर्षामध्ये संसदेत मांडलेले विषय आणि त्याचं मिळालेलं आपल्याला यश, या सर्व गोष्टी त्यांनी पुस्तकाच्या रूपानं आपल्या समोर सादर केलेले आहेत. त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ येतात, त्या 6 विधानसभा मतदारसंघात त्यांना अल्प वेळ काम करण्याची संधी मिळाली. पहिली 2-3 वर्ष कोरोनामध्ये गेली, खासदार फंड 2 वर्ष केंद्र शासनानं बंद केला अशा परिस्थितीत देखील नंतरच्या काळामध्ये त्यांनी विशेष करून काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे, हे आपल्या सर्वांना मान्य आहे. पण आज 3र्या वेळा तुम्हाला आणि आम्हाला या देशाच्या हितासाठी, देशाच्या सर्वांगीण विकासासाठी नरेंद्र मोदी साहेबांना आपल्याला पंतप्रधान करायचं आहे. त्यावेळा हा एक खासदार हा निश्चितपणे महत्वाचा आहे. प्रत्येक खासदार हा निवडून गेला पाहिजे. ती निवडून देण्याची जबाबदारी ह्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी तुमचे आणि आमचे नेते मुश्रीफ साहेबांच्यावर आहे. त्यामुळे त्यांची मान उंचावण्यासाठी आपल्याला तुम्हाला सामान्य सगळ्यांना प्रयत्न करणं गरजेचं आहे. समाजात विषय येत असतात आणि जात असतात, तिकडे दुर्लक्ष करून नरेंद्र आपण पुढे जायचं असतंय. कोण टीका करायलाय, काय करायलाय, तिकडे बघायचं नसतंय की आपल्याला आपल्या नेत्यांनी आपल्या पक्षाच्या नेतृत्वानं केलेलं काम हे जनतेसमोर 100 नंबरी खणखणीत नाणं आपलं आहे, त्यामुळे काळजी करण्याचं काय कारण नाही. आपण मत मागत असताना ताटमानेनं प्रत्येकाच्या दारात जाऊया, हे तुमचं काम केलं. हे मेंढोली वसाहतीमधला रस्ता केलाय, देवाडी वसाहतीमध्ये जाणार रस्ता केलाय, वडरग्यातून भैरवाडीला जाणार रस्ता केलाय, वडरग्यातून काळ भैरीकडे जाणारा रस्ता केलाय, इकडे मेठाच्या मार्गातला रस्ता केलाय, दुनगा मार्गातला रस्ता केलाय, इकडे घाई कॉलनीत जाणारे रस्ते असतील, इकडं हनुमा विजयनगर मधले रस्ते असतील, राजगुरुनगर मधले रस्ते असतील, काय काम शिल्लक काय ठेवले सांगा. कुठलं काम तुम्ही सांगितले आणि आमच्या नेतृत्वानं केलं नाही असं कुठलंही काम शिल्लक नाही आहे. मित्रांनो, आज देश पातळीवर विचार करायचा झाला असेल तर आज गरिंगरज मधली साहेब सुशिक्षित मंडळी भरपूर या सभेला आलेले आहेत. तर तुम्हाला सांगतो, देशाची अर्थव्यवस्था आज आपण जगामध्ये 4 नंबरला आहे. जगामध्ये भारत देशाची अर्थव्यवस्था 4 नंबरला आहे आणि आपला जीडीपी दर हा मोदी साहेब 7-4 जूनला निकाल लागणार आहे. त्यावेळा जर आले परत येणारच आहेत, त्यावेळा त्यांना 10% जीडीपी रेट द्यायचा आहे. जगामध्ये 1 नंबरची अर्थव्यवस्था करण्याचा त्यांचा मानस आहे आणि हाच मानस त्यांनी बोलून दाखवलेला आहे. आता गेल्या 10 वर्षामध्ये काय काम केलं असं कोणतरी म्हणत असतंय, पण आज गडिंग्रज शहरातून जाणारा हा 5-550 कोटीचा रस्ता असेल, गडिंग्रज मधून जाणारा 550 कोटीचा रस्ता असेल, आंबोलीकडे असेल, गोव्याकडे जाणार असेल, आणि आपण आज कोल्हापूरला जात असताना जे रस्त्याचं काम चालू आहे, आपल्याला जायला पूर्वी 1 तास लागत होता, आता 1.5 तास लागतोय, कारण स्पीड पेक्षा भरपूर आहेत. पण हे आज यानंतर आपण कोल्हापूरला 40-45 मिनिटांमध्ये जाऊ शकतो. हे किती 1000 कोटीचं काम कोल्हापूरच्या बेळगाव चालू आहे हे बघण्याची गरज आहे. कुठलं हे गडिंगचं काय भांडण घेऊन बसताय, काहीही गरज नाही. कारण निवडणुका येत असताना, निवडणुकाला सामोरं जात असताना आम्हाला आमच्या नेते मंडळींनी साहेब सांगितलेलं आहे, तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर जा, विकास तुमचा सांग. साहेब
माझ्या आयुष्यातली सहावी निवडणूक लोकसभेची, 99 आणि 2004 स्वर्गीय मंडलिक साहेबांचं काम केलं, 2009 ला संभाजीराजेंचं काम केलं, 2014 आणि 2019 माणिक साहेबांचं काम केलं आणि आज संजय राणांचं काम करतोय आणि विधानसभेची येती ही 2024 ची आठवी निवडणूक आहे, त्यामध्ये फक्त एकदाच हात, त्यानंतर सगळी घड्याळं आणि ह्याही निवडणुकीत एकदा नाही सगळी घड्याळच या निवडणुकीचं काम केलंय, फक्त आता ह्यालाच भविष्यवाण ते तुम्ही नेतृत्व, तुमचं नेतृत्व आहे आणि आजपर्यंत ज्या स्वर्गीय कुपेकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या संस्काराखाली जे काम केलंय ते निश्चितपणे एक नेता, एक नेतृत्व आणि एक पक्ष म्हणूनच काम केलंय आणि भविष्यात देखील याच पद्धतीनं राहण्याचा आमचा मानस आहे। साहेब, ज्यावेळी हा खालचा तळागाळातला कार्यकर्ता पेटून उठतो त्यावेळीच या नेते मंडळींना या निवडणुका सोप्या जातात, त्याशिवाय सोप्या जात नाही आणि आज गडिंग्लज शहरामधले सर्व कार्यकर्ते अगदी प्राणपणानं संजय मंडलिकांचं काम करून त्याला मताधिक्य दिल्याशिवाय राहणार नाही आणि तुमची मान या कोल्हापूर जिल्ह्यात उंचावण्याचं काम आम्ही निश्चितपणे करू। पण साहेब एक खंत आहे, कारण ही नेते मंडळी जिल्हा पातळीवरची निवडून जातात, निवडून गेल्यानंतर आमच्यासारख्या खाली काम करणारा कार्यकर्ता ज्यावेळेला कुठल्या तरी निवडणुकीमध्ये काम करत असताना, निवडणुकीला उभा राहिला असताना त्यांनी मदत नाही केली तरी चालेल, पण त्रास देण्याचं काम त्यांनी करू नये एवढी एक माफक अपेक्षा या निवडणुकीच्या निमित्तानं मी व्यक्त करतो।